नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राइब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा। धन्यवाद। 100 वर्षासाठी तयार केलंय, त्यात तुम्ही तत्वज्ञान शिका, शिव्या द्या, जगाला लुटा, काही करा, 100 वर्ष झाले की थ्रो। पण 100 वर्षामध्ये प्रेरणा देणारा जो आत्मा आहे त्याच्याबरोबर चिकटलेलं जे कर्म आहे त्याचं फळ अनंत जन्मापर्यंत भोगावं लागतं हे सुनिश्चित आहे। म्हणूनच एक मुलगा गरिबाच्या घरी जन्माला येतो, एक श्रीमंताच्या घरी जन्माला येतो। श्रीमंत असूनही भोग भोगता येत नाही, गरीब झाल्यानंतर सगळ्या जगाचा उपभोग घेता येतो, हे वास्तविक जीवनातलं सत्य आहे। याचं निरीक्षण जगद्गुरु तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, साधू संत करतात। निरीक्षणाची जगातली पद्धती एकच आहे, कुठल्या विषयाचं संशोधन केलेलं आहे याला महत्त्व नाही, संशोधन करण्याची जी पद्धती आहे ती एकच आहे। भारताच्या तीरावरच्या समुद्राचं पाणी खारं आहे, पॅसिफिक समुद्राचं पाणी गोड असं थोडंच असू शकतं, अमेरिकेच्या तीरावरचं पाणीसुद्धा खारंच आहे, युरोपच्या तीरावरचं पाणीसुद्धा खारंच आहे। असं काही संशोधनामध्ये बदल होतो असं नाही, काही माणसाच्या डोक्यामध्ये विभाग आहे, त्यालाच खऱ्या अर्थानं द्वैत म्हणतात, संकुचित वृत्ती म्हणतात। आपली माणसं गहू खातात म्हणून काही इंग्लंडची माणसं गहू खात नाहीत का? एवढा फरक आहे, ती लोक चमच्यांनी खातात, चमच्यांची आवड आहे त्यांना, आपले माणसं हाताने साफ करतात, हाताने खातात, आपली माणसं जमिनीवर बसून खातात, भारतीय संस्कृतीच्या पद्धतीने खातात। पण निसर्गानं निर्माण केलेले नियम समुद्रासारखे सगळ्या मानवजातीला सारखे, तिथंही 100 वर्षाचंच आयुष्य आहे, अमेरिकेतही 100 वर्षाचं आयुष्य आहे, आणि भारतातही मनुष्य आहे। भेद मानवानं निर्माण केलेला आहे, ईश्वराने निर्माण केलेला नाही। जे पदार्थ भगवंताने एका माणसाला दिलेले आहेत यावत प्राणी मात्राला ते पदार्थ आहेत। सगळी माणसं डोळ्यांनीच पाहणार, सगळी माणसं कानांनीच ऐकणार, सगळी माणसं कडधान्यच खाणार, सगळी माणसं झोपणारच, सगळी माणसं मरणारच। जे जे जन्माला आलेलं आहेत, जे जे बरं का, मनुष्य म्हणून नाही, पशु पक्षी वस्तू कितीही आरशाला जपा, कधी ना कधीतरी तो तुटणारच आहे, हे भगवंताचा नियम आहे। जातस्य ही ध्रुवोर मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहारी अर्थे न त्वम सोचितो मरसे। अर्जुनाच्या बाबतीमध्ये सांगितलेले शब्द फार गोड आहेत। अर्जुना, समोर कौरव आहेत आणि तू मारण्यासाठी उभा आहे, त्यांना मारण्यासाठी तुझ्या अंतःकरणात संकोच निर्माण झाला आहे, कसं मारावं हा संकोच तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे। परंतु एक लक्षात ठेव, तू मार अथवा नको मारू, समोरची माणसं अजरामर नाहीत हे निश्चित आहे। जातस्यही ध्रुवोर मृत्यू, जन्माला आलेला आहे त्याचं मरण सुनिश्चित आहे। आणि शब्द पहा, जे मेलेलं आहे ना त्याचा जन्म पुन्हा होतो। एका बाजूचा सिद्धांत नाही हा, ज्यातस्यही ध्रुवोर मृत्यू हो आणि ध्रुवम जन्म मृतस्यच, जो मेलेला आहे, ध्रुवम शब्दाचा अर्थ निश्चित त्याचा पुनर्जन्म होतो। तस्माद अपरिहारी अर्थे, या गोष्टीमध्ये काहीही चालत नाहीत, अपरिहार्य गोष्ट आहे, न त्वम सोचितो मराशी, या भानगडीत शोक करणं सोडून दे। जगद्गुरु तुकोबर आहे, ज्ञानोबर यांनी मृत्यू येतो याचा शोक करत नाहीत, पुन्हा पुन्हा नको, याचं नाव आहे मुक्तता।
मरण्याबद्दल तक्रार नाही आहेत, मरायचं किती वेळा याच्याबद्दल तक्रार आहे. जन्माला आलेला आहेत, मरण निश्चित आहेत. शास्त्रकारांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. एते जय्य बला भगीरथ रघु श्रीराम भीष्मा दया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अजय्य असणारे, ज्यांना कुणी आजपर्यंत पराभव न करू शकणारे, एते जय्य बला भगीरथ, गंगाचं अवतरण करणारे. आपल्याला डोक्यावर पाणी आणता येत नाही आणि बर्फाच्या डोंगरातून गंगेचं अवतरण भगीरथने करून आणलेले आहेत. कुठल्याही परिश्रमाला भगीरथ प्रयत्न म्हणतात. कुठे आहेत आज शास्त्रकार प्रश्न विचारतात, कुठे आहेत ते भगीरथ ज्यांनी गंगा आणलेली आहेत. एते जय्य बला अजय्य बला भगीरथ रघु, रघु इंद्राबरोबर युद्ध करणारा, श्रीराम भीष्मादया, ज्या रामनामाचं चिंतन केलं जातं ते रामचंद्र प्रभू, आणि ब्रह्मचर्याचा ज्यांना अभिमान होता ते भीष्मा अधिक. कुठे आहे पतिव्रतेचा अभिमान बाळगणारे सीता अनसूया अधिका, अनसूया कुठे आहेत. तपश्चर्येचा अभिमान बाळगणारे वशिष्ठ विश्वामित्र, वातांबुपर्णाशना, पानं आणि वारा खाऊन जगलेले ती लोकं, इतकी महान तपश्चर्या केलेली कुठे आहेत. तीन चरणामध्ये प्रश्नचिन्ह लावले बरं का, कुठे आहेत कुठे आहेत कुठे आहेत. राजे कुठे गेले, पतिव्रता कुठे गेल्या, आणि तपश्चर्या करणारे कुठे गेले. प्रश्न आहे कुठे गेले, आणि त्यांनीच उत्तर खाली देऊन टाकलेत. सर्वे काल कराल जनका व्यापार सारंगता, सगळेचे सगळे जसे माणूस चणे खातो ना तोंडामध्ये, एवढ्या मोठ्या तोंडामध्ये फुटाणे कुठे गेले काही कळत नाही. तसं शास्त्रकार वर्णन करतात, सर्वे काल कराल चणक हा व्यापार सारंगता. एवढा मोठा काळ आहेत, त्यांनी जसे फुटाने खावेत ना, तसं ही अनुसया रघु भीष्म विशिष्ट विश्वामित्र फुटाण्याप्रमाणे समाप्त करून टाकले. आज कुणीही शिल्लक राहिलेलं नाही. मृत्यू निश्चित आहे. मरायचं किती वेळ आहेत या चक्रव्यूहातून सुटका झाली पाहिजे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजीत. प्रत्येक जन्मामध्येच मार खायचा का, प्रत्येक जन्मामध्येच दुःख सहन करायचं का, प्रत्येक जन्मामध्ये भावकीनं त्रास द्यायचा का. कुठंतरी आपल्या जीवनाला हे गती थांबली पाहिजे, तेच ते नको. म्हणून साधू संतांचे ते प्रयत्न आहेत. माणसाशी संबंध तोडतात साधू संत, याचं कारण नकोच. म्हणूनी जीव भ्याला शरण गेला विठोशी, जगद्गुरु तुकोबराय सांगतात. कंटाळतात जगद्गुरु तुकोबराय, किती किती दिवस कष्ट भोगायचे. गावकऱ्यांचा अनुभव घेतला, जगाचा अनुभव घेतला, आणि जगद्गुरु तुकोबराय भगवंताला प्रार्थना करतात. काल ज्ञानोबरायांचं सांगितलं, ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची समूर्ते. वारकरी संप्रदायातला कुठलाही संत अकल्पितपणाने शरीर सोडलेला नाही, ठरवून मृत्यूवर मात करून शरीर सोडलेले. नाथ महाराज निघाले मृत्यूतून. पुन्हा एका बाईने सांगितलं की बाई माझी पोरगी माहेराला ना आपल्या सासरी नांद्याला चालली, मढ अडवाल. एकनाथ महाराज उठून बसले, बाई पोरगी जाऊ दे, मी दुसऱ्या दिवशी मरेल. मरण साधूच्या हातामध्ये, जे जिंकायचं आहे ना ते मरण. आणि 5 दिवसात जर काही लक्षात नाही राहिलं ना, हा सिद्धांत लक्षात ठेवा, मरण म्हणजेच भगवंत. अर्थ कळाला का, मरण म्हणजेच भगवंत, दुसरा कुणी नाही. हे 2 रूप आहेत. आम्ही जे म्हणतो ना, सुंदरते ध्यान उभे विठे वरी, करकटे वरी ठेवून या रूप पाहता आलो, हे तुमच्यासाठी स्वरूपाचं वर्णन आहे. पण त्याच नाण्याची दुसरी बाजू, मृत्यू म्हणजेच भगवंत आहे.
मृत्यू काही दुसरा कुणी नाही येतो. म्हणून तर विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे तू नुसतं निमित्त मात्रम भवस व्यवसाचीन, मारणार आणि मरवणार मी निर्माण करू शकतो म्हणून समाप्त करू शकतो. अर्थ कळालं? निर्माण करू शकतो म्हणून समाप्त करू शकतो. तुम्ही निर्माण करू शकत नाही, जगायला महाग आहेत, निर्मिती तुमच्याकडून काय होणार आहे? जे निर्माण झालेलं आहे त्याचं संशोधन आहे, लक्षात येते? जे आहे पण अज्ञानाने झाकलेलं त्याचं संशोधन आहे. म्हणून शोध निर्मिती नाही. दोन दगड घासले अग्नि निर्माण होतो. आता हे घासायचे दगड याचा शोध लागला, पण दोन दगड घासायचे मग अग्नि, दोन दगडात अग्नि आहेच फक्त घासण्याचा शोध लागला. मध्ये तूप आहेच, सुरुवातीला शोध लागला नाही. नलराजा आणि नलराजा, नल दमयंती ना, त्याची देवता नलराजा आहे. स्वयंपाक कसा बनवावा आणि त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये काय काय टाकलं म्हणजे त्याचे रस बदलतात, त्याच्या पूर्वी नलराजाच्या पूर्वी स्वयंपाकातली कला एवढी निष्णात नव्हती, एवढं लोकांना माहीत नव्हतं. कच्चं मांस खायचे, कच्चे फळं खायचे, कच्च्यावर जीवन जगायचे. पण जी चव संशोधन केलं ते नलराजाने केलं आणि त्याचं संशोधन अजून चालू आहे. चायनातले माणसं कसे खातात, युरोपचे कसे खातात, भारतीय संस्कृतीचं जेवण कसं आहे, ज्याचं त्याचं आहे, ज्याची त्याची पद्धत आहे. संशोधन आहे, शोध आहे. म्हणून भगवंत एका बाजूनी सुंदर आहे, त्याचं दुसरं स्वरूप आहे मृत्यू. मरावंच लागतं इच्छा नसताना, इच्छा नसताना मरावंच लागतं. मारणारा कोण आहे? परमात्मा आहे. विश्वरूप दाखवलं भगवंतानी, लढीवाळपणा होता अर्जुनामध्ये आणि ते विश्वरूप दाखवलं. महाराज घाबरत घाबरत विचारलं, दाखवू शकत असलं तर बघ, पाहायची तर इच्छा आहे. आणि ते विश्वरूप दाखवलं, सुरुवातीला बरं वाटलं विश्वरूप. देवा पहिला चमत्कार आहे, इथे कैलास दिसतो आणि इथेच ब्रह्मदेव दिसतो समोरासमोर. बघ याचं कारण काय माहिती आहे का? जितक्या माणूस उंचीवर जातो ना तितके पदार्थ जवळ दिसतात. आता एक बाजू लांब आहेत आणि एक बाजू जवळ आहे. अकोल्याच्या स्टेशनचा भाग इथून दिसत नाही आणि तिकडच्या माणसाला इकडचा भाग, हेलिकॉप्टर आले की दोन्ही भाग एकत्र दिसतात, कारण की उंची गाठली. तसं भगवंताच्या सामर्थ्यामुळं, दिव्यदृष्टीमुळं एका बाजूला कैलाश पर्वत एक सुंदर निरीक्षण केलं अर्जुनाने. देवा ही जे मोठे मोठे मस्तक आहेत, जे स्वतःला देव नाही मानणारे आहेत, ह्या सगळ्यांचं जे मस्तक आहे ना, उत्तमांगही ही फार गोड शब्द दिलेले आहेत 11व्या अध्यायामध्ये. उत्तमांग म्हणजे मस्तक, हे दोन दाढाच्या मध्ये असंच दाबतो तर असं काढतोस, हे ज्यावेळेस वर काढतोस ना, त्या डोक्यातलं जे मांस आणि रुधिर आहेत ना, तुझ्या दाताला चिटकलेले दिसतात. काय पाहिले बघा, जे मस्तक आहेत हीच मस्तक तू नाही म्हणणारी होती, पण काळाच्या जबड्यात सापडली. शब्दप्रयोग कळला? कुठे? काळाच्या जबड्यात सापडली आणि कुठल्या कुठं तिनके निघून गेले काही कळलं नाही. भगवान शंकराचं वर्णन येत आहे, भस्म उटी रुंडमाळा. भगवान शंकराने गळ्यामध्ये रुंडमाळा टाकलेले. रुंडमाळा म्हणजे जे राजे लोक होते ना, त्यांच्या कवटीची माळ तयार केली. हे सगळे विचित्रच आहेत ऐकत असताना. फुलाची माळा आहे, कुसुमाची माळा आहेत, सगळी सगळी माळा आपण पाहतो, पण शंकराच्या गळ्यात साप आहेत आणि हार घातलाय राजे लोकांच्या खोपडीचा, डोक्याचा, आणि असं ओवून घातलेलं आहे. भगवान कृष्णाचं शंकराचं रूप सांगताना सांगतात रुंडमाळा. भगवान शंकराला विचारलं, महाराज हे माणसाच्या कवटीचे
हार गळ्यात का घातले? भगवान शंकर सांगतात हे कवटी नाहीत, हे सगळे राजे लोक आहेत. आणि हे कवटी याच्याकरता गळ्यात घातली की ह्या कवटीला कळायला पाहिजेत हे कधी राजे होते. आणि ह्या कवटीची जर ही अवस्था झाली तर हिनं अहंकारात राहता कामा नाही. तात्पुरता प्रकार असतो महाराज. रुंड माळा साप गळ्यात आहेत याचा अर्थ आहे मृत्यूचं भान आहेत, त्याचं नाव आहे वैराग्य. आणि शब्द एक शास्त्रकार फार सुंदर वर्णन करतात बरं का, काय जीवन कसं असतं, माणसाला काय वाटतं, छोटं मस्तक आहेत वाटतं काय. भगवान विष्णू भेटायला आले शंकराला, भगवान विष्णूचं वाहन गरुड आहे आणि गळ्यामध्ये साप आहेत, सापाचं आणि गरुडाचं वैर आहेत, पण दोघा मालकाची मित्रता आहेत. समस्या आहे, गळ्यामधला साप आहेत ते भक्ष आहेत गरुडाचं आणि गरुड वाहन आहे भगवान विष्णूचं आणि दोघं मालक म्हणजे भगवान शंकर आणि विष्णू मित्र आहेत. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हरी हरा लक्षात आलं का, हरी आणि हर याच्यामध्ये भेद नाही, एकमेकाच्या हृदयात राहणार. कैलास पर्वतावर भगवान विष्णू गेले आणि गरुड उभा राहिला, गरुडाला जे पाहिलं ना महाराज, गळ्यातल्या सापानी फुसफुस करायला सुरुवात केली, फन मार फन आपट फुस फुस फुस, आणि जो गरुड होता ना तो शांत उभा आहे हात जोडून, त्याची कुठली प्रतिक्रिया नाही. भगवान शंकरांनी त्या गळ्यातल्या नागाला दोनदा तीनदा थापटवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं फुसफुस चालू आहे. गळ्यात आहे ना शंकराच्या, नाही गळ जास्त फुसफुस करायला लागल्यानंतर गरुड म्हणतात जाना मी नागेंद्र तव प्रभावम, हे नागदेवता नागराज तुमच्या ताकद किती हे मला माहिती आहे, आमचा नाश्ता म्हणजे साप असतात. गरुड सांगतात जाना मी नागेंद्र तव प्रभावम, तुझा प्रभाव मला माहिती आहे, आमच्या पुढं तू आज गर्जना करतो, मला माहीत नाही तुझी ताकद काय असं समजू नको. कंठे स्थितो गर्जसी शंकर, शंकराच्या कंठात बसलेला आहेत म्हणून गर्जना करतो. या जगामध्ये गरुडाचा सिद्धांत आहे बरं का, या जगामध्ये स्थानप्रधानम न बलप्रधानम, या जगामध्ये स्थान प्रधान आहेत माणसं, बलप्रधान नाही. स्थान प्रधान माणसावर नपुंसक माणसं बसले तरी पुरुषांना त्याला नमस्कार घालावा लागतो. स्थानप्रधानम न बलप्रधानम स्थाने स्थिते का पुरुषोपिशूरा, असा इतिहास भरपूर मोठा आलेला आहे. काय किंमत आहे यांना, स्थान प्रधान आहेत, त्या स्थानातून बाजूला गेले दुसऱ्या दिवशी कॅमेरा बंद. स्थानप्रधान न बलप्रधान, दोघं एक आहेत दोघांचं भान आहेत, पण जो छोटा वर्ग आहे तो फुसफुस करतो. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी सदा मुसमुसी धुळी दैसा, फार सुंदर वर्णन आलेले आहेत. छोटे भगवान शंकर सांगतायत हे राजे लोक आहेत यांना गळ्यात टाकण्याचा अर्थ असा आहे मृत्यूचं नेहमी भान असलं पाहिजेत. काळ कुणाला माफ करत नाही, काळाच्या तडाख्यातून आजपर्यंत कुणी वाचलेला नाही. सगळी चुका होऊ शकतात, काळाची चूक होत नाही. आणि काळ आहे ना एकदम घेऊन जात नाही, जीर्ण करत घेऊन जातो. एकदम मारलं तर काही वाटत नाही बरं का, असं जीर्ण करत 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 मृत्यू मागावा लागतो महाराज, इथपर्यंत तो जीर्ण करतो. ही दुर्दशा अनेक माणसाच्या जीवनातली असते. शब्दप्रयोग नीट पहा. आणि ते भगवान शंकर ज्यांनी आपलं वास्तव भान ठेवलेलं आहेत ते भगवान विष्णू समोर दिसत आहेत, परंतु ह्या अर्जुनानं त्यांचं जे स्वरूप पाहिलं, विश्वरूप पाहिलं, ते महाभयंकर विश्वरूप. आणि पाहता पाहता अर्जुनाची शुद्ध हरपली. शब्द कळाला का तुम्हाला,
शुद्ध हरपली, हे कृष्णच आहेत हे विसरून गेला अर्जुन। हे विश्वरूप मीच मागितलेलं आहेत पाहण्यासाठी हे अर्जुन विसरून गेला। आणि हे असला आपला देव नाही आहे, असला आपला देव नाही आहे, हेच डोक्यामध्ये बसलं। आणि मग प्रश्न विचारला, अख्ख्या हे मेको भवान उग्र रूपो, भवान उग्र रूपो मे आख्या आहे, तुम्ही कोण आहात हे सांगा। बघा, प्रार्थना करून विश्वरूप मागितलं तोच अर्जुन विसरतो की हा कोण आहे, आणि प्रश्न विचारतो, आख्याई मेको भवान उग्र रूपो, भवान उग्र रूपो मे आख्याई, कोण आहे तुम्ही, कुठून आलात। आणि विश्वरूपाचा पहिला शब्द हाच आहे, अर्जुना कालोस्मी, अहम कालहा अस्मी, मी या जगाचा काळ आहे, हे भगवंताचं खरं स्वरूप आहे। अहंकारात नकार। ज्ञानोबांनी हा शब्द फार वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे, निहाळी पा केवडा पसरला असे चवडा, करोनी माझी वडा आकार गजो काळ। म्हणून आपली जन्मतारीख म्हणजे काय, काळाची नोंद आहे, आणि मृत्यूतारीख म्हणजे काय, केव्हा काळाने झडप घातली त्याची ती तारखेची नोंद आहे। काळ अनंत आहे, आणि एक लक्षात ठेवा, काळाचं काहीही परिवर्तन होऊ शकत नाही। अनुकूल असतो काळ आणि प्रतिकूल असतो काळ, याचा अर्थ असा नाही की शनिग्रह अनुकूल आहेत आणि राहू अनुकूल आहेत, असं नाही आहे। भगवंत अनुकूल आहेत आणि भगवंत प्रतिकूल आहेत। ज्ञानोबाराय तुकोबारायचा फार गोड सिद्धांत आहे, अर्थ लक्षात येतो काय बोललो। कधी ज्ञानोबाराय तुकोबाराय ग्रहावर विश्वास ठेवत नाही, कशावरच विश्वास ठेवत नाही, फक्त एकच विश्वास आहे, काळ म्हणजे परमात्मा अनुकूल आहेत का नाहीत हाच विषय। तो अनुकूल असेल ना, सगळ्या प्रतिकूल वस्तू समाप्त होतात। व्यवहारामध्ये सुद्धा हाच नियम आहेत, वर अनुकूल असेल ना, खाली किती अपराध करा काही होत नाही, हाच सिद्धांत परमार्थामध्ये। देव अनुकूल आहे ना, काही होत नाही, याला म्हणतात काळ। आणि काळ सतत अनुकूल असेल याची शाश्वती देता येत नाही, काळाचा वापर कसा केला याच्यावर काळाची अनुकूलता आहे। संतांचे चरित्र अजरामर झाले, साधूंचे चरित्र अजरामर झाले, याला मूळ कारण आहे काळ। काळ अनुकूल असला पाहिजे, काळ प्रतिकूल असला पाहिजे। काळ आहे, कधी कधी काय होतं, सगळी माणसं बुद्धिमान असतात आणि परीक्षेच्या टायमाला गेले की काही सुचतच नाही, काळ अनुकूल नाही आहे, सगळं आहे डोक्यामध्ये, लिहायला बसलं ना काहीच आठवत नाही। मग लोक त्याला डिप्रेशन म्हणतात, परीक्षेची भीती म्हणतात, काय जे म्हणायचं असेल ते म्हणतात। आणि काही काही महाभाग्यवान वर्षभर अभ्यास करत नाहीत आणि शेवटचे महिना दोन महिने अंदाज घेतात, बरं का, अभ्यास नाही करत, अंदाज कोणता कोणता प्रश्न येऊ शकतो तेवढा आपला अभ्यास करा, दोन महिन्यात अभ्यास करतात, परीक्षा देतात, पास। याचा अर्थ असा नाही की ते भविष्य जाणणार आहेत, अंदाज आहेत, काळ अनुकूल आहेत, जे होणार आहे ते सुचलं आहे फक्त। ज्ञानोबांचा सिद्धांत आहे बरं का, जे होणार आहे ते सुचलं आहे, असं सुचत नाही कोणाला, होणार आहे ते सुचलं आहे। म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारासारखी ठाके। कधी कल्पना केली का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, रामाच्या सान्निध्यामध्ये 12 वर्ष सीता राहिली, 12 वर्ष सीता राहिली, आणि रामाच्या सान्निध्याच्या अगोदर जे या पृथ्वीवरचे सर्वात मोठे संत आहेत जनक, त्यांच्या घरात तिची वाढ झाली। संत आणि देव काय सुचवतोय नीट ऐका, संत आणि त्या जनकाचं नाव गीतेमध्ये आलेलं आहे, कुठल्याही राजाचं नाव आलेलं नाही। अर्जुना कर्म करायचं का, जनकाप्रमाणे कर्म कर, मा स्थिता जनका दया। संतांच्या घरात जन्मला आलेली सीता आणि देवाबरोबर राहणारी सीता, एवढं कळू नये का तिला, सोन्याचं हरिण नसतं, किती सामान्य विषय हा, किती छोटी गोष्ट आहे।
सोन्याचं हरीण नसतं, कळत नाही तिला. 12 वर्षाचं सानिध्य आहे, शब्द नीट ऐका, सीतेचं सानिध्य. अहो, राम नाम माणसाचं उद्धार करत आहेत. प्रत्यक्ष रामाबरोबर सहचारिणी म्हणून सीता आहे, अर्धांगिनी म्हणून सीता आहे. ईश्वराचं सगळं प्रेम सीतेला मिळालेलं आहे. आणि दुसरं सांगतो, सीतेच्या जीवनात कदाही चूक घडलेली नाही. हे नंतरचे संबंध आहेत, इथं असं झालं तिथं असं झालं. रामायणामध्ये याचा मूळ रामायणात उल्लेख नाही आहे. त्याचा काही चूक घडलेली नाही सीतेची. फक्त हरिण यालाच म्हणतात बुद्धी होणारा सारे की ठाके. आणि रामचंद्र प्रभूला सहज म्हणते की हरिण मला पाहिजेत. रामचंद्र प्रभू म्हणतात कधीच हट्ट केला नाही. कळलं तुम्हाला? कधीच हट्ट केला, आणून देऊ. आणि जाताना सांगून जातात लक्ष्मणाला, लक्ष ठेव, 12 वर्षाची प्रॅक्टिसही नाही. कधी राम जातात, कधी लक्ष्मण जातात. सीतेचं संरक्षण 12 वर्ष होत आलेले आहेत. एकाच दिवशी घरामध्ये दरोडा पडेल असं कुणाला वाटलेलं आहे? आणि चमत्कार असा आहे, राम जीवनातून निघून जातात. नवीन सिद्धांत सांगतो, सीतेचं अपहरण होत नाही. हां, राम जीवनातून निघून गेले, सीतेचं अपहरण झालं का? अजून लक्ष्मण आहे तिथं. लक्ष्मण म्हणजे संत आहे आणि बाई आहे सीता. 12 वर्ष आपला धीर रस्त्यावर उभा आहे आपलं रक्षण करण्याकरता. ज्याने कधी चेहऱ्याकडे पाहिलेलं नाहीत त्या लक्ष्मणाला शिव्या देण्याची बुद्धी सुचावी कशी याची कधीतरी कल्पना करा. घडलं काय याचा विचार करू नका. बरं का, घडलं ते घडलं. ते काही पुन्हा इतिहास एक असा आहे की कॅसेट नाहीत रिव्हर्स करून पुन्हा दुरुस्त करायला. इतिहास संपला संपला, गेला गेला, क्षण गेला गेला, त्याच्यावर काही चर्चा करता येत नाही. राजघराण्यात जन्माला आलेली आणि राजघराण्यातलीच सून आपल्या दिराला शिव्या देऊ नये एवढी अक्कल सीतेमध्ये नाही असं तुम्हाला वाटतं का? बुद्धी होणारा सारे की ठाके, याला म्हणतात काळ. कधीही शब्द लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं 5 दिवसातलं लक्षात राहिला असेल नसेल हा तुमच्या जीवनातला भाग आहे. हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. काही चांगली चांगली माणसंसुद्धा अयोग्य निर्णय घेतात. 3 अध्यायामध्ये प्रश्न आहे हा. 3 अध्यायामध्ये आता केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष हा आणि छन अपिवार्षनेय. देवा, इच्छा नसतानाही ज्ञानी लोक मार्ग भटकताना दिसतात. माझे शब्द नीट आहे का? अज्ञानी लोक मार्गातच नाहीत, त्यांच्यावर चर्चाच ज्ञानी लोक करत नाहीत. तरी हे देवा ऐसे कैसे जे ज्ञानियाचे मती भ्रंशे. ज्ञानियाचे मार्ग सांडवणी अनारसे चालत देखो. हे भगवंत आमच्या जीवनातला चमत्कार आहेत. अज्ञानी लोक भटकलेले आहेत हे आम्हाला माहिती आहेत, याची जाणीव आहे आम्हाला. पण ज्ञानियाचे मती भ्रंशे, ज्ञानी लोकांचं डोकं बिघडतं. सीतेसारख्यांना शिव्या द्याव्याशा वाटतात, ज्ञानियाचे मती भ्रंशे. आणि जो मार्ग आहे नीतिमार्ग, मार्ग सांडवणी अनारसे चालत देखो. आणि छन अपि वार्षणेय. देवा, इच्छा नाही आहे त्या मार्गावर जाण्याची, जावं लागतं त्यांना. असा बलात्कार करणारा कोण आहे या जगामध्ये? अर्थ कळतंय तुम्हाला? बुद्धी होणारा सारखी ठाके. प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र ऐन टायमाला पाय घसरतो. हे सामान्य परिस्थिती नाही. बुद्धी होणारा सारखी ठाके. वाईटच सांगतोय असं समजू नका बरं का. वाईट कळतं लवकर म्हणून जास्त सांगतो. ही विश्वामित्र आहेत, सीता आहेत, बदलतात मार्ग. एक सांगू का, भाग्य अनुकूल झालं ना वाईट माणसं संत होतात. त्याचं मुख्य उदाहरण म्हणजे रामायण आहे. मला सांगा काही संस्कार चांगले होते रामायणाचे, वाल्मिकाचे. माणसं कापणं हा स्वभाव आहे.
स्वभाव जंगलात राहून कापणं स्वभाव आहे. काय भाग्य बदललं वाल्ह्या कोळ्याचं आणि संत भेटले. भाग्य बदललं, अनुकूल भाग्य बदललं आणि संत भेटले. काय मला सांगा ना तुम्ही, आज रामायण लिहिणारा डाकू आणि सांगणारे संत, कधी कल्पना केली तुम्ही? माणूस कोण आहे, कसा लेखक आहे? अहो, रामायण लिहिलं वाल्मिकाने हा भाग सोडून द्या, रामायण सांगणाऱ्याचे फोटो घरामध्ये पूजेला ठेवले जातात, लिहिणारा कसा असेल? कोण मोठा, सांगणारा मोठा का लिहिणारा मोठा? बोला ना. रामायण लिहिणारे वाल्मिक मोठे का रामायण सांगणारे मोठे? पण लिहिणारा डाकू आहे. अहो, मी तर असं सांगेल तुम्हाला, लिहून एवढे पैसे मिळाले नसतील जेवढे रामायण सांगून पैसे मिळतात. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा, सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.